सोरेगावचा वसुली करणारा तलाठी असलम शेख याच्याबरोबर पैसे घेणारा दुसरा व्यक्ती हा देखील तलाठीच असून तो हिप्परगा हगलूरचा तलाठी निंबाकर असल्याचं स्पष्ट झालंय. पाहुयात बी आर न्यूज चॅनलची सनसनाटी वृत्त मालिका वाळूची कमाल शेख झाला मालामाल. वाळू वाहतूकदारांकडून महिन्याला वसुली गोळा करणारे तलाठी असलम शेख पैसे घेतानाचे स्टिंग ऑपरेशन बीआर न्यूज चॅनलनं केलं. त्याची बातमी प्रसिद्ध होताच महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. कसे झाले हे स्टिंग ऑपरेशन, कुठे झाले, नेमकं काय घडलं, असलम शेखच्या इशाऱ्यावर पैसे घेणारा तो व्यक्ती कोण, या सर्वांचा पर्दाफाश आजच्या भागात आपण करणार आहोत. बीआर न्यूजच्या प्रतिनिधीला माहिती मिळाली की मंगळवेढा रोडवर रिलायन्स मार्केट समोर काही महसूल कर्मचाऱ्यांनी वाळूची गाडी अडवली असून वाळू वाहतूकदारांकडून पैशाची मागणी करीत आहेत. बीआर न्यूजचे प्रतिनिधी तिथे पोहोचेपर्यंत हा सर्व लवाजमा एका कॅन्टीनवर चहा पीत होता. तिथंच आमच्या प्रतिनिधींनी पैसे घेतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. वाळू वाहतूकदाराकडे अधिकृत पावती असली तरी त्याच्याकडून महिन्याला पैसे घेतले जातात. अशाच पद्धतीनं असलम शेख यांनी त्या दिवशी त्या वाळू वाहतूकदारांकडून 3 नव्हे 30 ची मागणी केली. त्यानंतर असलम शेख याच्या इशाऱ्यावर वाळू वाहतूकदारांकडून त्या तिराहित व्यक्तीनं पैसे घेतले. कोण हा तिसरा व्यक्ती, त्याचा काय संबंध, तो दुसरा तिसरा कोणी नसून हिप्परगा हगलूरचा तलाठी निंबाळकर असल्याचं स्पष्ट झालंय. असलम शेख आणि निंबाळकर हे दोन तलाठी कशा पद्धतीनं महसूल विभागाची लाच चव्हाट्यावर आणत आहेत याचा हा खळबळजनक पुरावाच आहे. वाळू वाहतूकदारांकडून महिना वसुली करणारी ही टोळी महसूल खात्याचं नाव बदनाम करत आहे. असलम शेख आणि निंबाळकर या दोघांसोबत अजून किती जण यामध्ये बरबटले आहेत याची चौकशी होण्याची गरज आहे. असलम शेख हे देगाव रोडवर स्वतः वाळूच्या गाड्या अडवून पैसे घेतात. नंदूर, समशापूर या परिसरातील सीना नदीकाठी अवैध वाळू उपशाला कशा प्रकारे मदत करतात याचा सविस्तर वृत्तांत पहा पुढील भागात. वाळूची कमाल, शेख झाला मालामाल.